पेमेंट जाऊ नये आणि त्याची जी काही फिक्स होईल म्हणून आम्ही ती काळजी घेतो. इतकी काळजी घेऊ नका की 32 कोटी रुपये पडून आता. मी पनवेलला होतो, मुंबईला होतो, मी जनरल मी मुंबईला असले बोलतो, मी वास्तू पर्यंत पनवेलला होतो. मला यांचा फोन आला आणि मला तसं पत्र नाहीये, मला काही मेसेज नाहीये. हे मी सांगितलं मी आपले पीएससी शिंदे त्यांच्याशी मी बोलतो, त्याने मला म्हटलं तुम्ही या. ते म्हटलं तर मी तिथून ताकदीने निघून मी इथं 4:30 वाजता मी इथं आलो. मी असं म्हणजे आजारी आहे हा शब्द पण मी बोलतो नाही. सर आम्हाला मी बोललो की मी बाहेर आले, मला येणं शक्य नाही आणि मला पत्र नाही. मी आजारी अतिशय पण बोलतो आणि मला शक्य पण होतं आणि नियम पण नाही. चिले साहेब, आता आपण कन्स्ट्रक्शन ला ना, जास्तीत जास्त पद्धतीने 9 लाख रुपये त्यांच्याकडे. हो दादा, हे सांगूर मध्ये आम्ही एकाही शेतकऱ्याला जमिनीत पाणी घेता येत नाही. यांनी काम केले सांगते ते नेमके आरोग्य सांगतात. आम्हाला विक्री का नाही, सरळ पाणी घेता येत नाही. सगळे शेतकरी दसऱ्याला हप्ता लुटतात का नाही, तसे आम्ही हवड्यासारखं आमचा हक्काचं पाणी घेतो. ही सगळी मंडळी बघतात, आम्ही डिझेल काढून पाणी घेतोय. अशा पद्धतीने यांची काम आहे. कुठलाही शेतकरी, बरेच शेतकरी तुम्ही लाभार्थी, कुणालाही आपल्या जमिनीत पाणी घेता येत नाही. आम्ही हक्काचं पाणी चोरासारखं यांच्याकडून घेतो. हे माझं काही आम्ही चोरी करतो, यांना भिवून घेऊन घेतो सगळे. अशा प्रकारची या निरव खाता क्रमांक 5 अवस्था ही वाईट जी करून टाकली. आम्ही म्हणजे चोर आहे अशी पद्धत आम्हाला अवलंबायला लागली. शेतकरी म्हणून आम्हाला काही अधिकार ठेवला नाही. आमच्या सगळ्या जमिनी लाभार्थी सोसायटी बनवली आली. सगळ्या महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्या 12 सोसायटी रजिस्ट्रेशन आम्ही सांगोरच्या मंडळीने केले. मोरे साहेब होते त्यावेळेला. आमच्या त्या सोसायटीला अधिकार काही दिला नाही. आम्हाला हस्तांतरित करायची पद्धत म्हणजे फक्त फायदे हप्ता दिले. आमच्या सोसायटीची कामं करत नाहीत. आम्ही 10 वेळा सांगतोय आमच्या सोसायटीचं काम करा, कोरून वितरिका द्या, आमच्या शेतीत आम्हाला पाणी घेऊ द्या. त्या शेवटच्या टेलचा गरीब एक शेतकरी 1 एकराचा पाईपलाईन त्या मेन फाट्यावर आणलं दादा, त्याची सगळी जमीन विकली तर ती पाईपलाईन होत नाही. आम्ही तेल लाय आणि जवळपासचे शेतकरी त्यांच्याकडून जसं स्वतःच पाणी स्वतः करून घेतात. ते डिझेल ट्रॅक्टरला चालतात, मठपंप आणले तिथं सगळ्या कुठे पाहिजे असतील. तर दादा मी यांच्या मार्फत तुम्हाला दाखवलं की महाराष्ट्रात कुठे असं पाणी उचललं जात नसेल ही त्यांनी मान्य करावं. कोणी अधिकारी असतील त्यांनी इथं सांगावं. शेतकऱ्यांनी ह्याची जे डिवाय आहे 9, त्या 9 मध्ये 2,000 शेतकरी आढळतो. खाली सगळ्यांच्या संमती. आता आपण खाली जर तिरंगा आहे खाली जर आपण काम केलं तर वरचा शेतकरी काहीचा आढळला तर हे उद्या खालचे सुद्धा शेतकरी ते डिवाय पुरवण्याची शक्यता आहे. म्हणून आम्ही वरचा आम्हाला त्या शेतकऱ्याशी मी जवळपास 4 ते 5 वेळेस मी स्वतः बोलवलो. आमदार साहेबांकडे सुद्धा मी स्वतः तो विषय सोडवण्यासाठी प्रयत्न केले. अधिग्रहण केलेलं आहे. मग काय पोलीस बंदोबस्त करून काय अडचण काय तुमची? मग काय सांगा लागणार? अधिग्रहण केलं त्याच्या काय काम? पोलीस बंदोबस्त केलं एक शेतकऱ्याने. हे महत्वाचा विषय आहे. ज्याची ज्यांची जमीन तुम्ही अधिग्रहण केली, पैसे घेतले, त्याचं ऐकायचं काय कारण काय काम आहे? लाखो हजारो लोकांचं नुकसान करतोय. तुम्ही पोलीस कंप्लेंट द्या. PI ग्रा तुम्ही उद्या सकाळी यांना आपण बंदोबस्त द्या. ठीक आहे, ठीक आहे. तिकीट खरेदी
5 पासून म्हणजे खाली सगळे महान नदीच्या बाबतीतून ते खाली पूर्ण क्षेत्रापासून कॅन्सर कॅन्सर कंपोनंट 1 पिढीमध्ये आपण प्रस्तावित केलेला आहे. त्यामुळे